ऋषि प्लीज हे बघ, इन्व्हेस्टमेंट करायची की नाही अशी कन्फ्यूज चेहऱ्याची जी माणसं असतात ना त्यांच्यासारखं बघू नकोस माझ्याकडे. काय बोलू मी? आबांनी काही शिल्लक ठेवले बोलायला? नाहीतर काय, प्रश्न तत्वांचा आहे. अरे उद्या आपलं किती हसू होईल जेव्हा लोकांना कळेल की आपण दुसरं लग्न करतायत. दादा मला ना राहून राहून वाटतं, हे सगळं ना तुमच्या दोघांमुळेच घडलंय. ऋषी हो मग काय, तुम्ही जर प्रॉपर्टीच्या वाटण्या मागितल्या नसत्या तर आबा एवढे बिथरलेच नसते. आणि मला वाईट ह्याचं वाटतंय की तुम्हाला याचं मनात तसूवरही वाईट वाटत नाहीये. माझं तुम्हाला फक्त एवढंच म्हण की तुम्ही एकदा बहिणींशी कन्व्हिन्सिंगली बोला प्लीज. त्यांना जर तुम्ही नीट सांगितलं तर त्यांना पटेल, त्यांना हे पटवून द्या की आपण एकत्र राहूनच आनंदी राहू शकतो. ह्या प्रॉपर्टीच्या वाटण्या, ह्या विभागण्या याच्याने आपण सुखी नाही होऊ शकणार यार. तुम्ही जर त्यांना कन्व्हिन्सिंगली सांगितलं तर त्यांना हे पटेल. ऋषी हे सगळं तुला जितकं वाटतंय ना तेवढं सोपं नाहीये बाळा. आणि प्रत्येकालाच मीरा सारखी बायको मिळत नाही, लक्षात ठेव. अरे मला तर कळत नाही की बाजू कोणाची घ्यावी. एकीकडे आपलं एकत्र कुटुंब, माझ्या 3 मुली आणि एकीकडे तुमची वहिनी. नमस्कार. हॅलो. खरं तर तुमची अपॉइंटमेंट न घेता मी आलोय, मला माफ करा. तुम्ही मला ओळखत नसाल, माझी ओळख मीच करून देतो. मी सावर्डेकर, वेडिंग प्लॅनर. मला आत्ताच एक आनंदाची बातमी कळली आहे. आपण आपल्या वडिलांचं, विनायकरावांचं ह्या वयात लग्न लावून देत आहे ही गोष्ट खरं तर कौतुकास्पद आहे. अहो एवढ्या मोठ्या बिझनेसमॅनचं लग्न होणार, म्हणजे सजावट ही लागणार. अहो म्हणून तर मी आलोय. वाटलं तर मी तुम्हाला माझी वेबसाईट दाखवतो. मुंबईच्या मोठमोठ्या आर्ट डायरेक्टरना घेऊन मी मंडप डिझाईन करतो. हा खाण्यापिण्याची मात्र चंगळ, व्हेज नॉनव्हेज सगळं मिळेल. निघा. आणि हो, शहनाईपासून डीजे ही सगळी सोय माझ्याकडे मिळेल बघा. निघा तुम्ही. हे बघा, तुम्ही माझा अपमान करताय. आय सेड आउट. अरे काय फालतू बडबड करत होता हा? याची रास कदाचित मी नसावी दादा. ए बाबा, आणि तू जरा शांत हो आधी. ऋषी अरे